शेतकऱ्यांना आता सातबारा उतारा डिजिटल स्वरूपात मिळणार असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसंच महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधत येवला तालुक्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते बाबुळगाव येथे शेतकऱ्यांना सातबारा प्रदान करण्यात आला. महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधत शेतकरी खातेदार यांना मोफत डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा देण्यात आले. या संदर्भात प्रमोद हिले यांनी मनोगत व्यक्त केलं. औचित्य साधून शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा आम्ही मोफत या ठिकाणी वाटप करत आहोत. यामागचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याच्या हातामध्ये असलेला सातबारा हा पूर्ण स्वच्छ आणि योग्य व्हावा, त्यात कोणत्याही प्रकारची चूक राहू नये. या कार्यक्रमाचं निमित्त म्हणून बाभुळगाव तालुका येवला या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तालुक्यातील साधारणतः 30 हजारांमध्ये हा कार्यक्रम आज राबवला जातोय आणि प्रत्येक गावामध्ये किमान 25 ते 50 याप्रमाणे सातबारे वितरण होईल. असा एकूण 1.5 ते 2 हजार सातबारे आज आम्ही वितरित करणार आहोत. या निमित्तानं आम्ही जनतेला किंवा ग्रामस्थांना शेतकऱ्यांना आवाहन करतो की हा सातबारा आपण एकदा तपासावा, त्यात काही उणीवा असतील तर त्या शोधून पाहाव्या, ते बारकावे पाहावेत, कर्ज विहीर इतर हक्कातील नोंदी या तपासून पाहाव्या, त्यात काही जर चूक असेल तर ती आमच्या लक्षात आणून द्यावी. मी खात्रीने सांगतो की आमचा सातबारा 99% परिपूर्ण आहे, पण जी 1% उणीव राहिलेली आहे ती या निमित्ताने लोकांनी आमच्या लक्षात आणून द्यावी, ती दुरुस्त करून आपण पुन्हा नव्यानं 100% परिपूर्ण आणि योग्य सातबारा या ठिकाणी आम्ही वितरित करणार आहोत. असा आमचा पूर्ण सातबारा पुढच्या 2 वर्षांमध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे. या कार्यक्रमासाठी यावेळी 1.5 हजाराच्या आसपास शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटप केलं. येवल्यावर संतोष बटाव, दिशा न्यूज.